नगर परिषदमध्ये जिल्हा सदस्य प्रशांत भैया डोंगर दिवे यांच्या नेतृत्वात घरकुलाचे 371 लाभार्थ्यांचे थकीत अनुदानासंदर्भात ज्या लाभार्थ्यांवर अन्याय झाला त्यांना न्याय देण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून बसपाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने बसपाचे प्रदेश सचिव प्रभात खिल्लारे, जिल्हा प्रभारी तथा चिखली इन्चार्ज मनोजराव इंगळे, जिल्हा सदस्य प्रशांत भैया डोंगर दिवे, विधानसभा अध्यक्ष धम्मपाल तायडे, चिखली शहराध्यक्ष आसिफ भाई यांनी आमरण उपोषण, ढोल बजाव आंदोलन आणि आता ताला ठोको आंदोलन असे अनेक आंदोलन केल्यानंतर सुद्धा चिखली नगर परिषद आंधळी झाली आहे. ज्या लोकांनी आपले राहते घर तोडले आणि ते आता भाड्याच्या घरात राहत आहेत, तर काहींनी उसन व्यवहार करून घरकुल पूर्ण केले, तर फक्त एक एक चेक ज्यांना मिळाले या लाभार्थ्यांची दखल नगर परिषद घेत नसल्यामुळे बसपाच्या वतीने प्रशांत भैया डोंगर दिवे यांच्या नेतृत्वात ताला ठोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नगर परिषदेला जाग आली आणि नगराध्यक्ष कुणाल बोंद्रे आणि मुख्याधिकारी वायकोस यांनी 1,250 लाभार्थ्यांना परत घरकुलाच्या यादीमध्ये समाविष्ट करून घेतले आणि ज्यांचे अर्धे काम झाले अशा लाभार्थ्यांना त्यांचे पूर्ण काम करण्याचे सांगून 14 ऑगस्टपर्यंत थकीत अनुदान वाटप करू असे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन थांबवण्यात आले. इतर लाभार्थ्यांना जर त्यांचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण झाले नाही तर हे आंदोलन परत एकदा पेटणार असून लाभार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत ते थांबणार नाही. आंदोलनामध्ये प्रामुख्याने जिल्हा प्रभारी तथा चिखली इन्चार्ज मनोजराव इंगळे यांनी सुद्धा विचार मांडले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे जिल्हा सदस्य तथा चिखली इन्चार्ज प्रशांत भैया डोंगर दिवे, चिखली विधानसभेचे अध्यक्ष धम्मपाल तायडे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. या आंदोलनामध्ये शेकडो थकीत घरकुल लाभार्थ्यांच्या सह्या आहेत. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी राजू सुरटकर, चिखली, बुलढाणा.